नमस्कार, मी शीतल राजू शिर्के लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन। नेत्यांच्या आदेशाने उमेदवार कामाला इच्छुकांमध्ये तरीही थांबतो, मनोमिलनाच्या निर्णयावरच सर्व मदान। अनधिकृत डॉक्टर शोध मोहीम तीव्र करा, भारत वांगणारे, 15 ऑक्टोबर पर्यंतच्या कारवाईचा मागणीला अहवाल। खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा करा, अशोक गायकवाड। सांगली पोलिसांच्या निर्भया सायकल रॅलीचे गावागावांच्या जोशात स्वागत, 400 किलोमीटरचा टप्पा केला पार। बातमीपत्र सविस्तर। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसांचे धरणे आंदोलन केले। मराठ्यांच्या आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत, त्याचबरोबर मुस्लिमांनीही 5% आरक्षण मिळाले पाहिजे। स्वातंत्र्य काळात ही मुस्लिम समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागे पडला आहे, त्यामुळे मराठ्यांच्या बरोबर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये मुस्लिम बांधवांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन केले आहेत। सातारात मनोमिलनाबाबत दोन्ही नेत्यांनी चुप्पी धरल्याने दोन्ही आघाडीतील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत। नेत्यांनी भेटायला येणाऱ्या इच्छुकांना कामाला लागा असे आदेश दिले असले तरी एका जागेवर किती जणांनी कामाला लागायचे असा प्रश्न घेऊन सातारा विकास आघाडीतील इच्छुकांनी प्रभागातील संपर्क वाढवला आहे, पण नगर विकास आघाडीच्या पातळीवर अद्याप सामसूम आहे। नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आणि शहरातील राजकीय वर्तुळात एकच उत्साह संचारला, इच्छुक उमेदवारांना तर काय करू आणि काय नको असे झाले होते। दिवाळीनंतर आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते असा सर्वांचा अंदाज होता, त्यामुळे काही मंडळी आपल्या दैनंदिन कामात होती, काही परगावी होते। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचे समजल्यानंतर या भावी मेहरबानांनी साताऱ्याकडे परतीचा रस्ता धरला। येत्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल। हातात कमी अवधी असल्याने प्रत्येकाची गडबड सुरू झाली आहे। साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपले मनसुबे जाहीर केलेले नाहीत। विद्यमान नगरसेवकांना कमी त्रासासाठी मनोमिलन हवे आहे, मात्र नवइच्छुकांचा निवडणूक पूर्व मनोमिलनास सुप्त विरोध आहे। गेल्या 2011 निवडणुकीत दोन्ही आघाड्यांचे निवडणूक पूर्व मनोमिलन झाले होते, आताही पुन्हा तेच झाल्यास आमच्या उमेदवारीच्या काळातील 10 वर्षे वाया जातील अशी या नवइच्छुकांची धारणा आहे। सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी शहरातील काही कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत। प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम तीव्र करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केली। प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अनधिकृत डॉक्टरांची शोध मोहीम तीव्र करा, त्यांना कोणतीही संधी न देता त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्या संबंधितांचा अहवाल सादर करावा। त्याचबरोबर तहसीलदार गटविकास अधिकाऱ्यांमार्फतही तपासणी केली जाईल, या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी। या समितीत पोलीस विभागांच्या प्रतिनिधीचा समावेश करावा, तसेच 15 ऑक्टोबर पर्यंत घेतलेल्या शोध मोहिमेचा अहवाल सोमवार पर्यंत द्यावा। मोहिमेत प्रामाणिकपणे काम करून सामाजिक नुकसान टाळावे असे वाघमारे म्हणाले। ऍट्रॉसिटी कायदा रद्द झाल्याने दलितांवरील अत्याचार वाढतील, या कायद्याचा गैरवापर होतो हे सर्वांनाच मान्य आहे, त्यामुळे खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा निर्माण करावा अशी मागणी RPIचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून ऍट्रॉसिटीवरून बरेच मतप्रवाह निर्माण झाले आहेत। ऍट्रॉसिटीचा गैरवापर होतो हे मान्य आहे, ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, तर ऍट्रॉसिटीच्या नावाखाली खोट्या तक्रारी करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा तयार करण्यात यावा। खैरलांजीपासून जे अमानुष हत्याकांड आजपर्यंत झाले आहे त्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधींमध्ये वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 14 नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते, मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक असल्याने आचारसंहिता जारी झाली आहे। आचारसंहितेत मोर्चा काढता येत नसल्याने मोर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे। जर त्यांनी परवानगी दिली तर त्याच दिवशी मोर्चा काढण्यात येईल, अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर हा मोर्चा काढण्यात येणार आहे।
हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून बहुजनांच्या समस्यांसाठी आहे. त्यासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. संयोजन समिती तयार करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील 2 ते 2.5 लाख लोक यामध्ये सहभागी होतील. त्यासाठी ग्रामीण भागात जोरदार तयारी सुरू आहे. हा मोर्चा पक्षविरहित असून आपण व कार्यकर्ते बहुजन म्हणून मोर्चात सामील होणार आहे, असे गायकवाड म्हणाले. सांगली पोलिसांच्या निर्भया सायकल रॅलीने 400 किलोमीटरचा टप्पा पार केला. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही निर्भया सायकल रॅली जनजागृतीसाठी निघत आहे. विशेष म्हणजे या रॅलीचे नेतृत्व स्वतः पोलीस अधीक्षक करत आहेत. सांगली पोलीस दलाच्या वतीने 15 तारखेपासून निर्भया सायकल रॅली सुरू झाली आहे. महिला सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या वतीने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती राबवण्यात येत आहे. 602 किलोमीटरचा हा सायकल प्रवास असून आज 400 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे सहभागी आहेत. तसेच या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सांगली पोलीस दलाच्या या अनोख्या उपक्रमाने प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.